लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, साई सिटी पार्क, जुना एळावे रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। इथली गुंतवणूक 100% फायद्याची, 100% स्वप्नपूर्तीची। त्वरा करा। मोजकेच प्लॉट शिल्लक, संपर्क प्रमोद भुजणे 88 88 08 86 04 आणि किरण निकम 95 79 77 11 77। माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या 5 जणांना वन विभागाकडून अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात गुरुवारपर्यंत वनकोठडी मिळाली आहे। संशयित आरोपी हे कोल्हापूर, सांगली व लातूर जिल्ह्यातील असून या 5 जणांच्या टोळीला बनावट ग्राहकाच्या मदतीने मोठ्या शिदापीने अटक केली। त्यांच्याकडून 8 ग्रॅम उलटीचा नमुना, 5 मोबाईल, 2 मोटरसायकल जप्त केल्या आहेत। त्यांना शिराळा न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत वनकोठडी सुनावली आहे। रोहन सर्जेराव पाटील व 29 कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर। प्रथमेश सुरेश मोरे व 23 सुळंबी, तालुका राधानगरी। दिग्विजय उत्तम पाटील व 24 राहणार सागाव, तालुका शिराळा। लक्ष्मण सुखदेव सावळे व 34 राहणार लातूर, सध्या राहणार कळंबोली मुंबई। दत्तात्रय आनंदराव पाटील व 41 राहणार भिवूर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली, अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत। याबाबत वन विभागातून समजलेली माहिती अशी, सागाव येथे फेल माशाच्या उलटीची तस्करी होत असल्याची वन विभागास गुप्त बातमी मिळाली होती। त्यानुसार वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सागाव येथील पेट्रोल पंपावर सापळा लावून यातील 1 जण बनावट ग्राहक म्हणून गेले। संशयित दत्तात्रय पाटील हा बनावट ग्राहकाची भेट घेऊन फेल माशाच्या उलटीचा नमुना दाखवण्यासाठी आणतो म्हणून गेला। अर्ध्या तासाने दत्तात्रय पाटील, सहकारी रोहन पाटील, प्रथमेश मोरे, दिग्विजय पाटील, लक्ष्मण सावळे, दत्तात्रय पाटील असे 5 पेट्रोल पंपावर आले। त्यांनी बॅगेमध्ये असलेला उलटी अंबरग्रीसचा 8 ग्रॅमचा नमुना दाखवला। बनावट ग्राहकांनी बऱ्याच व्यवहारात आपली फसवणूक झाली आहे, त्यामुळे संपूर्ण मुद्देमाल पाहिल्यावरच व्यवहार करूया असे सांगितले। त्यावेळी सर्वजण चर्चा करताना त्यांच्याकडे असलेल्या मुद्देमालाची खात्री दबा धरून बसलेल्या वन विभाग अधिकाऱ्यांना आली। त्यानंतर त्या 5 जणांना ताब्यात घेतले। ही कारवाई सहाय्यक वनरक्षक डॉक्टर अजित साजने, मानद वन्यजीव रक्षक अजित कुमार पाटील, वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक हनुमंत पाटील, विशाल डुबल, भिवा कोळेकर, रजनीकांत दरेकर, बाबासाहेब गायकवाड, मोहन सुतर यांच्या पथकाने केली। आज मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने शिराळा तालुक्यातील सागाव येथे बनावट ग्राहक म्हणून आम्ही सापळा कारवाई केली असता आम्हाला व्हेल माशाची उलटी अंबरग्रीस याची तस्करी करणाऱ्या एका टोळीला आपण पकडलेलं आहे। या टोळीमध्ये आत्तापर्यंत आपण 5 आरोपींना पकडलं असून त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 2 32 44 39 आणि 51 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास सुरू आहे।